मी संजय चौधरी, बायोफूड क्रॉप सोल्युशन जळगाव। बायोफूड एकात्मिक कापूस उत्पादन तंत्र यामध्ये आपण शिफारस केलेले अंतर त्याच्याप्रमाणे लागवड केलेल्या कापसासाठी आपण साधारणतः दर 1-10-18 दिवसांनी फील्ड व्हिजिट करत असतो। त्यामध्ये आपण या शेतावर फील्ड व्हिजिटमध्ये आलो, त्याच्यामध्ये निरीक्षण केल्यानंतर असं दिसलं की ती समस्या आता महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1-7-8 दिवसामध्ये दिसणार आहे। आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये एक पॅनिक निर्माण होतो किंवा एक घबराहट निर्माण केली जाते किंवा भीती निर्माण होते की आपल्या कापसावर अळी पडली, ही भीती निर्माण केली जाते। तर ते जे दिसतं आहे आता याच्यावर आपण निरीक्षण केलं या झाडावर, हे नॉन बीटीचं झाड आहे, याच्यावर अमेरिकन बोंडाळी आहे। या अमेरिकन बोंडाळीचा विचार जर केला तर बीटी तंत्रज्ञान हे अमेरिकन बोंडाळीला नियंत्रण करण्यासाठी झालं होतं। हे बा याच्यामध्ये या झाडावर जर पाहिलं तर बा इथं हा डंक मारलेला आहे, याला इथं डंक मारलेला आहे, याला इथं ह्या काडीने कंप्लीट खाल्लेलं आहे। आपण निरीक्षण केलं ते पाही, ज्याला आपण अमेरिकन हिरवी अमेरिकन बोंडाळी म्हणतो, ही पाही अमेरिकन बोंडाळी आहे। ही बोंडाळी ह्या अशा पद्धतीनं शेतामध्ये जी पडलेली आहे त्याला काही प्रमाणामध्ये आपण शेतकरीस कारणीभूत आहोत। शासनाने किंवा बीटी तंत्रज्ञान होताना त्या बीटीच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण नाही झाली पाहिजे, त्याच्याकरता जैविक साखळी टिकली पाहिजे म्हणून शासनाची शिफारस होती किंवा तंत्रज्ञानाची शिफारस होती की प्रत्येक शेताच्या चारी बाजूला 2 उडी ह्या नॉन बीटीच्या लावल्या गेल्या पाहिजे। त्या लावल्यामुळे तिथं अमेरिकन बोंडाळी पडेल, त्याच्यावर जगणारे नैसर्गिक शत्रू म्हणजे नैसर्गिकरित्या बोंडाळीचे असणारे शत्रू त्या बोंडाळीला खातील आणि ती जैविक साखळी टिकेल, त्याच्याकरता शासनाची शिफारस होती किंवा तंत्रज्ञानाची शिफारस होती। आपण शेतकऱ्यांनी ती पाळली नाही। शासनाने पहिल्यांदा 450 ग्रॅम बीटी आणि बाकीचं त्याच्यामध्ये बच्चं, ज्याला ग्रामीण भागामध्ये बच्चं किंवा छोटा पाऊस दिला जायचा, ती शिफारस होती, ती शेतकऱ्यांनी अक्षरशः फेकून दिले। कुठल्याही शेतकऱ्यांनी ती नॉन बीटीची चारी बाजूला जवळजवळ 90% किंवा 90% शेतकऱ्यांनी लावलं नाही, त्याचा दुष्परिणाम दिसला मागच्या 2 वर्षापूर्वी आडीच्या संदर्भातल्या तक्रारी यायला लागल्या। म्हणून शासनाने मागच्या वर्षापासून नॉन बीटी बीटीमध्ये नॉन बीटी मिक्स केलं, त्याच्यामुळे काय झालं की ते जे रोपं आहेत नॉन बीटीचे ते पूर्ण शेतामध्ये विखुरलेल्या स्वरूपात असतात, त्याच्यावर आडी पडणारच आहे कारण ते बीटीच नाही, त्याला पॉवर नाही, त्याच्यावर आडी पडतेच। त्या आडी पडल्यानंतर ती जर आपल्या लक्षात आली तर आपल्या कापसावर आडी पडली आडी पडली अशा प्रकारचं एक पॅनिक निर्माण केला जातो किंवा एक भीती निर्माण होते। त्या भीतीमुळे आपण परत रासायनिक औषधांमध्ये फवारे मारतो, परत आडीच्या नियंत्रणासाठी फवारे मारतो, रसशोषक कीटकांसाठी फवारे मारतो। म्हणजे जी समस्या बांधावर होती, 2 चाचा लावून जी समस्या बांधावर होती आपली, ती आपण आपल्या बच्चं किंवा छोटं पाऊस न लावल्यामुळे ते आपल्या आपण शेतात घेतली, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या शेतावर आडी पडली, ती आडी नाही, ती नॉन बीटीवर आडी आहे, त्याच्यावर पडणारच आहे। त्याच्यातून जर पतंग किंवा ती आडी जर शेजारच्या बीटी झाडावर ट्रान्सफर झाली किंवा त्याच्यावर जर ती गेली तर ती एक पाती खाल्ल्यानंतर बीटीच्या जीनमुळे ती मरणार आहे, त्याची इथली चिंता नाही। तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका, किंवा आडी पडली म्हणून काहीतरी फवारे, परत रासशोषक कीटकांचे फवारे, परत आडीचे फवारे, अशा प्रकारे जास्तीत जास्त फवाऱ्यांची संख्या वाढेल आणि कारण असताना उत्पादन खर्च वाढेल, असं करू नका। निरीक्षण करा, हे 100% नॉन बीटी झाडावरच पडलेली आडी आहे, त्याच्यामुळे ती चिंता करू नका। तर फक्त निरीक्षण करा, शेतामध्ये येऊन निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बीटी आणि नॉन बीटीचा प्रकार काय आहे। बीटी नैसर्गिक साखळी टिकण्यासाठी साध्या नॉन बीटी कापसावर आडी पडेल, ती बीटीवर येणार नाही। निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल, घाबरून जाऊन परत डबल फवारणे करून 2-3 प्रकारच्या फवारण्या करून उत्पादन खर्च वाढवू नका। अशाच पद्धतीने निरीक्षण करा, आपला उत्पादन खर्च कमी होईल। समजून घ्या समस्या कुठे आहेत त्या, समजून घ्या त्या, जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला उत्पादन खर्चामध्ये निश्चितच कमी करता येऊ शकतो किंवा उत्पादन खर्च वाचवता येऊ शकतो।
याच्याकरता निरीक्षण करा आणि असे निरीक्षण केल्यानंतर जर आडी आढळली तर घाबरून जाऊ नका। धन्यवाद। मी संजय चौधरी, अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी शेअर जरूर करा, कारण का ही समस्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 दिवसानंतर दिसणार आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना बोललेलो आहोत की बायोफीड एकात्मिक कापूस उत्पादन तंत्र यामध्ये प्रत्येक समस्या येण्यापूर्वी आपण 8 ते 10 दिवस अगोदर शेतकऱ्याला त्याचं सोल्युशन किंवा समाधान ते सांगणार आहोत। त्याचप्रकारे आडीचं समाधान काय करता येईल का ती समस्या येण्याच्या 8 ते 10 दिवस आपण शेतकऱ्यांना अगोदर सांगतो आहोत, त्याचप्रमाणे त्याची अंमलबजावणी करा म्हणजे आपला होणारा उत्पादन खर्च निश्चित वाचेल। धन्यवाद। मी संजय चौधरी।